अंतिम वर्ष परीक्षा घेण्याच्या संदर्भात अजूनही गोंधळाची स्थिती आहे। केवळ मुंबई विद्यापीठ नाही तर राज्यात इतरही ठिकाणी अंतिम परीक्षा घेताना त्या परीक्षेचा बोऱ्या वाजलाय। मुलांच्या आयुष्याशी कोण खेळताय? मुंबई विद्यापीठ कुलगुरूंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे। मोठ्या प्रमाणात मुंबई विद्यापीठामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। अंतिम वर्ष परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। अंतिम वर्ष परीक्षेच्या संदर्भामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनिकेत ओवाळ शिवसेनेचे विद्यार्थी नेते आहेत, आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिकेत, नेमका गोंधळ काय आहे? आपण जर पाहिलं असेल आता की गेल्या एक महिन्याभरापासून या सगळ्या एक्झाम्स करण्याचा एक प्रोसेस आपल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये चालू आहे राज्यातल्या। त्याच्यामध्ये अनेकांनी ऑनलाईन पद्धतीने त्या करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यानंतर एक प्रकारची सगळ्यांनी त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या ज्याला म्हणतात 25 तारखेपासून ह्या परीक्षा सुरू झाल्यानंतर एक अनेक प्रकारच्या दुविधा विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागतात। अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत। एक तर आहे तो म्हणजे ऑनलाईन घोळ आहे की मुलांना आज परीक्षा आहे तर आज त्यांना लिंकच त्यांना मिळाले नाही, विद्यार्थ्यांना हॉल तिकीटच मिळाले नाही। 2 दिवसापूर्वी अशी स्थिती होती की विद्यार्थ्यांचा आज पेपर आहे आणि विद्यार्थ्यांना हॉल तिकीट नाहीये। त्याच्यामुळे अनिकेत मला एक सांगा, अभाविपनं या अगोदर हा मुद्दा उचलला होता, मला एक सांगा की ज्यावेळेला विद्यापीठ हे ठरवतं की आता आपल्याला परीक्षा घ्यायची आहे, इतका मोठा गोंधळ इतक्या दिवसांपासून सुरू असताना त्याची एक आणि प्राध्यापकांना आणि त्या सगळ्या यंत्रणेला प्रशासनाला वेळही पुरेसा मिळाला होता, कारण या काळात तर आणखी काही दुसरं मोठं काम त्यांच्या हाताला नव्हतं, असं असताना सुद्धा तयारी न करता ते परीक्षेला गेलेत का? खरं म्हणजे आता जर खरं तुमचा मुद्दा एकदम बरोबर आहे, आपण जर पाहिलं असेल तर मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये खरं म्हणजे सरकारने पण आणि विद्यापीठांनी एका पद्धतीने तयारी करायला हवी होती या सगळ्या परीक्षांना विषयाला घेऊन, परंतु ते केले नाही ऐकून दिसून येतं आता या सगळ्या या गोंधळानंतर। धन्यवाद म्हणणं, धन्यवाद अनिकेत। अभाविपचे मुंबई अध्यक्ष अनिकेत ओवाळ आपल्याशी जोडून होते या मुद्द्यावरती। साईनाथ दुर्गे विद्यार्थी नेते शिवसेनेचे आपल्यासोबत जोडले गेलेले। हा जो अभूतपूर्व गोंधळ मुंबई विद्यापीठामध्ये झाला, मोठ्या प्रमाणात ही संख्या विद्यार्थ्यांची दिसते आणि ती कोरोनाच्या काळामधले हे दृश्य आहेत जे कोरोनाचा प्रादुर्भाव त्यामुळे होऊ शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र सगळे जमले कारण यांना परीक्षाच देता आली। काय नेमकी तयारी काय केली होती विद्यार्थी नेते म्हणून जो अंदाज घेतला आपण या सगळ्या परिस्थितीचा, कुणाशी काही बोलणं झालं असेल, काय म्हणणं आहे त्यांचं? नमस्कार, हॅलो, ऐकू येते का? ऐकू येते, बोला। हा, युवा सेना आधीपासून सुरुवातीपासून आदित्य ठाकरे यांची भूमिका होती की जे विद्यार्थी आधीच कोरोनामुळे त्रस्त होते आणि परीक्षा हे ऑनलाईन की ऑफलाईन ते शक्य नाही आणि हीच एव्हीपी त्यावेळी तुमच्या चॅनलवर सुद्धा आम्ही तुम्हाला म्हणालो होतो की ऑनलाईन कनेक्टिव्हिटी आणि जे काही ग्लिचेस आहे ते शक्य नाही, इतका मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी काही भागात नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा विषय आहे आणि आज तेच खरं झालं। आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलो आणि जो न्यायालयाने मग जो निकाल दिला त्याचा आदर करत, पण आता विद्यापीठांची जबाबदारी आहे। कुलगुरू अकार्यक्षम आहेत, त्यांना जर साधी परीक्षा घेता येत नाही तर त्यांनी आधीच त्यांनी कळवायला पाहिजे होतं UGCला की ऑनलाईन पण मग परीक्षा मुळात शक्य नाही। विद्यार्थी अनेक भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागात आहे, आज मुंबई सारख्या ठिकाणी मध्ये आज परिस्थिती बघितली तुम्ही काय झाली, बरोबर। आणि हेच आम्ही त्या अभाविपला सांगत होतो तेव्हा हेच अनिकेत ओवाळ मोठ्या मोठ्याने काय काय एक पर्याय सांगत होते। आता या विद्यार्थी त्रस्त झालेत, आता हा विद्यार्थ्यांचा जो आज काय त्यांना जो त्रास झाला ज्या मानसिकतेने आज ते जात आहेत आहे। तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा विरोध होता सर्वोच्च न्यायालयात, तुम्ही याचिका दाखल केली होती, आता परीक्षेला सामोरं जाताना विद्यापीठांची ती पूर्णपणे जबाबदारी होती की त्यांनी या आयोजित केलेल्या सगळ्या नियोजित वेळेप्रमाणे या परीक्षांची तयारी करायला पाहिजे होती आणि त्यांनी ती केली नाही, ते या मध्ये असक्षम ठरले, बरोबर आहे? 100%। धन्यवाद साईनाथ दुर्गे आणि अनिकेत ओवाळ दोन्ही
मुंबई विद्यापीठातल्या मोठ्या विद्यार्थी संघटनांचे नेते हे स्पष्टपणे आम्हाला सांगतात जय महाराष्ट्रवर की या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी विद्यापीठ जबाबदार आहेत, कुलगुरूंनी त्याची तयारी करायला पाहिजे होती। या दरम्यान मोठा एक कालावधी विद्यापीठ आणि त्यांच्या प्रशासनाला मिळाला, मात्र त्यांना ही तयारी करता आली नाही आणि म्हणून या परीक्षेचा बोऱ्या वाजला। धन्यवाद।